नमस्कार, मी संजय गुरव। आज आमच्या या चॅनलवरती एक नवीन विषय वृक्षारोपणाचा आहे, आझादी का अमृत महोत्सव। आझादी का अमृत महोत्सव या देशातील प्रत्येकाने विविध पद्धतीने साजरा केला आहे आणि अनेक निसर्गप्रेमींनी वृक्षारोपण करून संपूर्ण वर्षभर आझादी का अमृत महोत्सव साजरा केलेला आहे। सृष्टिमंगलम प्रतिष्ठान खामगाव व फोटोग्राफर असोसिएशन खामगावच्या वतीने 15 ऑगस्ट 2023 रोजी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी श्रीधर महाराज सेवाश्रम ते जगदंबा संस्थान खामगाव, त्याचप्रमाणे श्रीधर महाराज संस्थान सेवाश्रम ते संत निरंकारी दरबार अशा या रस्त्याच्या डिव्हायडरवरती, रस्ता दुभाजकावरती आम्ही फुलं असणारी झाडं, मंदिराला देवाला लागणारी जी फुलं आहेत, त्या फुलांची झाडं आम्ही या डिव्हायडरवर रोपण केलेली आहे, ज्यामध्ये बिट्टी आहे, कनेर आहे, सदाफुली आहे, त्यासोबतच करंज आहे, कांचन आहे, त्यानंतर दररोजच्या स्वयंपाकासाठी लागणारा गोडलिंबसुद्धा आम्ही या डिव्हायडरवरती लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला कोणताही पुढारी किंवा नेता आम्ही बोलवला नाही, कारण की त्यांची वाट पाहण्यातच वेळ जातो आणि कार्यक्रमाचा इंटरेस्ट निघून जातो। मग आम्ही काय केलं की या रस्त्यावरून जाणारे भाविक असतील, नागरिक असतील, प्रवासी असतील, त्यांनाच आम्ही आवाज देऊन विनंती करून त्यांच्या हातून वृक्षारोपण करून घेतलं आणि त्यांनीसुद्धा मोठ्या आनंदाने या उपक्रमात सहभागी होऊन आमची मागच्या जन्माची पुण्याई असावी म्हणून आमचाही हातभार या वृक्षारोपणाला लागला। आणि अशा पद्धतीने या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि जवळपास 300 वृक्ष बालतरू आम्ही या रस्ता दुभाजकावर लावण्याचा कसोशीचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यात याला पाणी घालणे, त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारीसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। नव्हे तर या रस्त्याला लागून असलेले जे नागरिकांची जी घरं आहेत, त्यांनीसुद्धा यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारलेली आहे। या कार्यक्रमासाठी एक पैसाही खर्च न करता, कुठलीही वर्गणी नाही, कुठलंही या कार्यक्रमाकरता कोणत्याही प्रकारची वर्गणी म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं स्पॉन्सरशिप म्हणा आम्ही घेतलेली नाही, त्यामुळे खर्च आणि त्या खर्चाचं नियोजन करण्याचं कामच उरत नाही। आमच्या असंख्य उपक्रम आहेत, सामाजिक उपक्रम, नैसर्गिक उपक्रम, निसर्ग संवर्धन उपक्रम आहेत, ज्यामध्ये कुठंच एक रुपयासुद्धा आम्ही वर्गणी करत नाही किंवा स्पॉन्सरशिप घेत नाही, त्यामुळे आम्हाला वजा बाकी बेरीज करण्याची गरजच भासत नाही। या कामाकरता रोपंसुद्धा आमचे कार्यकर्ते घरीच तयार करतात, प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरी 15-20-25 रोपं संपूर्ण वर्षभर तयार करत असतात आणि त्या उपक्रमाचंही नाव आहे घरोघरी रोपं वाटिका। या कामासाठी फोटोग्राफर असोसिएशनचे दिनेश उकळकर, गणेश माकोडे, गोविंद जोशी, तुषार जोशी, विजय खंडागडे यांनी सहकार्य केलं, त्याचप्रमाणे सृष्टिमंगलम प्रतिष्ठानचे संजय गुरव, गणेश कोकाटे, मनोज तुडोकार, गौरव इंगडे, ऋषिकेश बोरे यांनीसुद्धा मोठं सहकार्य केलेलं आहे। अथक परिश्रम घेऊन या कार्यक्रमाला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण आठवडाभर आम्ही या डिव्हायडरवरती, जवळपास हा डिव्हायडर आमचा खामगावमधला 6-7 किलोमीटरचा आहे, ज्यामधला 3 किलोमीटर डिव्हायडर रस्ता दुभाजक 15 ऑगस्टला पूर्ण करण्यात आलेला आहे आणि
जवळपास पुढच्या महिन्याच्या 6 ते 7 तारखेपर्यंत म्हणजे किमान 2 आठवडे 3 आठवडे हा कार्यक्रम चालणार आहे। सवलतीप्रमाणे प्रत्येकाला कशी सुट्टी मिळते, कशी सवलत मिळते या पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत। रस्ता दुभाजक सुंदर आकर्षक दिसावे, त्यावर फुलझाडे असावे, त्या फुलझाडांवरती विविध पक्षी यावे याकरता हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे। ही संकल्पना कलाध्यापक संजय गुरव आणि सर्पमित्र विजय खंडागळे यांची असून असे उपक्रम घेऊन आम्ही पुन्हा पुन्हा आपल्या भेटीसाठी येऊ। धन्यवाद।